राहा लागला आयुष्याला. ये मुस्काड्या एवढ्या रातच्याला फोन करतात होय, काय झालं? धरला सापडला होता. म्हणजे थोडक्यात वाचला तो. नेमकी त्याची बायको आली, ओरड ओरड ओरडली, मग त्याने आम्हाला तुटला. पण ती तिथं पोचलीस कशी? ए मला काय माहित. हे बघ, तुला काम जमणार हाय का नाही मला सांग आधी. जमल जमल, नक्की जमल. एक हात आहे अजून शिल्लक. आणि मी म्हटलं होत ना, अर्धवट काम ठेवायची सवय नाही मला. कधीपासून चाललंय जमल जमल, नक्की जमल. आता जर जमवलं नाहीस ना, तर तिथं येऊन थोबाड फोडेल तुझं. काय हो, काय करायला इथं? अहो, फोन आला होता. इतक्या रातच्याला कोणाचा फोन आला होता? रॉंग नंबर होता. मग उचललात कशाला? सारखा सारखा वाजत होता. माझी झोप मुहूर्त झालीस म्हणलं, तुम्ही दिवसभर तालीम करून आलाय, दमला असेल, तुमची बी झोप मूड होईल म्हणून मोबाईल घेऊन बाहेरच आले. आणि कसे गौरी आणि जयदीप भाऊजीला आधीच तिथे नेटवर्क नाही. म्हणलं खुशाली कळण्यासाठी दुसऱ्या नंबरवरनं फोन केला असेल तर म्हणून चालला. नका इतकी काळजी करू. असं कसं नका काळजी करू? त्या माणसाने एकतर डोक्यामध्ये किडा सोडलाय. आपल्या माणसांची काळजी नाही वाटणार होय. इचारानं रात्रभर झोप नाही मला. तुम्ही काय बी काळजी करू नका, त्यांना काय बी नाही होणार बघा. व्हायला बी नाही पाहिजे. आज मी जी काय आहे ती गौरी मस आहे ना. खरंय. पण तुम्ही कशा पण मागं मागं आला तिकडं? जा जाऊन झोपा जा. तुम्ही विचारा की? हा आले, मी पाणी घेऊन येते. जा जा झोपा. तुझ्यामुळेच तर हाय मी जी काय हाय ती गौरी. आता नव्यानं सुरुवात करणार मी तुला संपवायची. अरे बापर, काळजी करण्यासारखं काही नाही ना. बर, ठेव तू फोन. काय हो, काळजीच काय बोलत होतात? कुणाचा फोन होता? हे बघा, तुम्ही अगोदर इथं बसा बघू. बस बसा म्हणलं ना, बसा. बसा म्हणजे काय झालंय सांगा मला. आता मला लई काळजी वाटायली. हा हे बघा, तसं लई काही झालेलं नाहीये. कुणाला काय झालं नाही सांगा की? आपल्या आपल्या जयदीपरावांवर तिकडं कुणीतरी हल्ला केला. काय हल्ला केला? आता कसं आहे तू? त्याला काय झालं नाही ना? तुम्ही अगोदर शांत व्हा बघू, बसा. आओ पण. हे बघा, म्हणूनच तुम्हाला म्हणलं शांत बसा. जयदीपरावांना काय बी झालेलं नाहीये. ऐन वेळी गौराबाईने येऊन त्यांना सावध केलं म्हणून ते बचावले. बर झालं बाई. आणि गौरी कशी आहे? दोघं बी सुखरूप आहेत. हे बघा, आताच्या आता फोन लावा त्यांना, मला त्यांच्याशी बोलायचंय. अहो तर घरी आले की बोला की. म्हणजे ते यायलेत वय? वय यायलाच निघालेत, येतील लवकरच. पण तुम्हाला हे फोन करून कुणी सांगितलं? अहो आत्ताच पाहुण्यांचा फोन आलता, त्यांना जयदीपरावांनी फोन करून सांगितलं. आणि त्यांनी हे बी सांगितलंय, पोलिसात तक्रार नोंदवलेली आहे. अग बया, आता ते हानिमूनला गेले म्हणताना कुणी हल्ला केला असेल बघ त्यांच्यावर. कोण एवढं जीवावर उठलं असेल त्यांच्या?
अंबाबाई माझ्या पोरांना सुखरूप परत आण ग. दोघ बी सुखरूप येतील, काय बी काळजी कर नका. वैभव कधी डबगीन असं झालंय मला त्यांना. अंबाबाई का ग असं होते, कोण आमच्या वाईटावर उठले. माझ्या जयदीप गौरीला सुखरूप परत आण ग आई. माई जयदीपराव कवा धरणं तुमची वाट बघत होतो. अग बया आताच देवीजवळ प्रार्थना करत होते आणि एकदम असे समोर येऊन उभे राहिले माझ्या. आम्हा जाओ मीठ मोऱ्या घेऊन या आता आणतो. लय बरं वाटलं तुम्हाला बघून. सुखी रा. काय र कसे आहे तुम्ही दोघ, तुम्हाला नक्की काय झालं नाही ना. हो माई ठीक आहोत आम्ही. माई जयदीपने एकट्यानं त्या सगळ्यांना पळवून लावलं आणि गौरीमुळेच हे शक्य झालं. खरंच तुम्हीच काढा. आल्याची गेल्याची वाईटांची साईटांची दृष्टांची लागलेली दृष्ट निघून जाऊ दे. या या बसा दमला सर. काय जयदीपराव काय कळलं का कोण माणसं होती. नाही अजून. किती माणसं होती. तीन चार जण होती. अरे देवा मानसी म्हणली होती ना त्यो एक मास्क घातलेला माणूस आमच्या प्रत्येक फोटो मध्ये होता. त्यो बहुतेक त्योच सगळ्यांचा बॉस असेल. पण नेमकं काय झालं म्हणजे ती माणसं तुमच्या हॉटेलला शिरलीच कशी. ऍक्च्युली त्यांनी निरोप पाठवून मला बाहेर बोलावलं होतं. मी बाहेर गेलो तेव्हा अचानक मागून हमला केला माझ्यावर. अरे जया तिथं मी पाहिजे होतो. त्यांच्या तंगड्याच तोडल्या असत्या बघ. तुम्हाला जी भीती वाटत होती ना ती खरी निघाली म्हणायची. म्हणजे काय भीती वाटत होती हिला. अगं माई ह्या दिवसभर टेन्शन मध्ये होत्या बघ. ह्यांना वाटत होत आपल्या घरात काहीतरी वाईट घडणार आहे. होय जया आणि गौरीच्या जीवाला धोका आहे. अग बया खरच पण तुम्हालाच असं का वाटलं. काय माहित म्हणजे कधीतरी आपल्याला अशी भीती वाटली बघा. तशी भीती वाटत होती, लय भीती वाटत होती. म्हणजे आपल्या जवळच्या माणसांची आपल्याला काळजी वाटत असती, जी आपल्या जवळची असतात त्यांच्याबद्दल काहीतरी होणार असेल तर आधीच आपल्याला त्याचा अंदाज येतो. काहीतरी होणार आहे असं वाटतं. तसंच काहीतरी होत होतं. मन लय चलबिचल झालं होतं माझं. जाऊ दे ते समज जाऊ दे. तुम्ही दोघं बी सुखरूप घरी परत आलात ना यातच आनंद आहे. अंबाबाई तुझा आशीर्वाद बघ माझी गौरी परत आली. तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यावर आम्हाला काही होणार आहे वय. आणि मानसीसारखी मैत्रीण असल्यावर आमचं कुणीच काही करू शकत नाही. होय का नाही म्हणू. माई आज आम्ही दोघं घरात सुखरूप आलोय हे फक्त मानसीमुळं. मानसी ये ग ये अशी माझ्याजवळ ये बाळ. किती लवकर घरातल्या सगळ्यांना आपलंसं केलंस ग. तुझ्यामुळं माझ्या पोरांच्या जीवावरलं संकट दूर झालं. खरंच त्या दिवशी तू त्या मास्कवाल्या माणसाबद्दल सांगितलं होतस. होय की नाही. हो वय तुझी शंका अगदी बरोबर होती. अगदी वेळीच
तू या दोघांना सावध केलंस म्हणून बरं झालं. तुझे आभार शब्दात कसे मानू ग माई? माझे आभार मानून लगेच मला परक करताय होय? नाही ग नाही. तुम्हाला सांगते हे काम ना त्या बाईचच असणार आहे. आता आणि कुठली बाई? आणि कुठली म्हणजे माझी थोरली जाऊ शालिनी, तिचंच काम असणार आहे हे. अगे मॅड हेड, तिनेच तर गौरीसाठी पूजा घातली आणि सारखी आपलं गौरी 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 करत असते, ती कशाला करेल? मला ना आता तुमचंच हेड मॅड झाल्यावर वाटायले. हो हे सगळं ज्या पद्धतीनं झालंय का नाही, ही जी स्टाईल आहे का नाही, ही जाऊबाईंचीच असणार आहे. हे असलं प्लॅनिंग त्यांचंच असतंय. अगं पण हे काम त्यांनीच केलंय हे कशावर? ना मला सांग, हे काम आपण तर केलेलं नाही मग दुसरं कोण असणार आहे? हा गॅरंटीनं गॅरंटीनं लिहून देते हे काम जाऊबाईंचंच आहे. हाय हाय, काय करायलीस ग? काही नाही, तुम्ही दोघ सुखरूप परत आले ना मग माई म्हणल्या की खीर करून डन करून टाक. पण मानू, आज तुझ्यामुळे माझ्या कपाळाचा कुंकू टिकला आहे. तुला आमची काळजी नसती, आमच्या बद्दल काहीच वाटत नसत तर तुला शंकाच आली नसती. आता या आभार प्रदर्शनाची काही गरज नाही. अगं आभार नाही, उपकार आहे तुझं. तू फोन केला नसता तर केवढा मोठा अनर्थ घडला असता. तुझ्या एका फोनमुळं माझ्या जयदीपचा जीव वाचला. मनू, तुझं आणि माझं ना मागल्या जन्माचं काहीतरी नातं असणार बघ. मागल्या जन्माचं पुढल्या जन्माचं नाही माहिती, हा एवढं माहितीये की या जन्मात मला तुझ्यासारखी गुणी आणि गोड बहीण मिळाली. मग तिच्यासाठी ही मनू काही पण डन करायला तयार आहे. मनू, अगं एक बोलू. आजी इकडे इकडे, आम्ही इकडे. अरे इकडे माझ्याकडे काय, तिकडे जा की. अरे कुठं धडपडतोय, ये की ये की. बघितलं माझी छकुली केवढी उंच झाली ती. आंटी पट्टी नाही, मग अशी पण तूच मानली होती. आता मी बांधणार, मी बांधणार, मी बांधणार, मी बांधणार, मी बांधणार, मी बांधणार, मी बांधणार. गप्पा एवढा गोंगाट नगती पट्टी मला. आणि हो खेळ बी नग, आजी दमली, आजीचं लय वय झालं र. आजी मग आपण बसून खेळ खेळायचा? अगे सपने कशीश के, अगे आता बसून खेळायचं नाही, आता बसून अभ्यास करायचा.
अभ्यास झाला मग अशी. अरे गोलू, अभ्यास असा कधी संपत नसतोय. आजी तू पण त्यांच्याच पायटीत कट्टी मी तुझ्याशी. नगो ग नगो, माझी छकुली रसली. काय ग, साताऱ्यावरनं आल्यापासून लई चुरचुरू बोलायली. काय झालं, चिमण्यांची चिवचिव का थांबली? अग आपली छकुली रुसली. अग बया, का काय झालं? आम्हाला खेळायचं आणि आजी नाही म्हणाली. अस वय. हा मग मी हाय की मी खेळते तुमच्या बरोबर. तू खरंच खेळणार आमच्या सोबत? वय, त्याचसाठी तर मी आली इथं. आता ती तुमची गौरी मावशी राहिली नाही, आता ती तुमची काकू आहे. काकू, तिला गौरी काकू म्हणायचं. काकू वय शी. हा नाही 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 नाही, मी गौरी मावशीच म्हणणार. अरे गौरी मावशी कस? नाही म्हणजे नाही, गौरी मावशी गौरी मावशी गौरी मावशी. बर बाबा, मावशी तर मावशी म्हण. एक मिनिट, मी गौरी मावशी नाही बोलणार. मग काय म्हणणार? मी तिला गौराबाई म्हणणार. ज्युनियर मॅड हेड, अक्कल आहे का तुला? मावशी किंवा काकूच म्हणायचं? नाही, गौराबाई म्हणजे गौराबाई. अग पण का? मग तुझा नवरा कसा काय तिला गौराबाई म्हणतो? काय 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 म्हणी? नवरा म्हणते नवरा. अग तुझे आजोबा आहेत ते, त्यांना दादा म्हणायचं. दादा काय? हा तेच ते दादा. मग ते कसे तिला गौराबाई म्हणतात? अग दादा तिच्यापेक्षा लई मोठी आहेत आणि ती त्यांची मावशी थोडीच आहे. माझी तूच म्हणालीस ना ती माझी पण मावशी नाही म्हणून. गौराबाई म्हणजे गौराबाई. अग पण माई, जाऊ दे की त्यांना काय म्हणायचं ते म्हणू दे, मला आवडेल काय ते. बर आजीबाई, गौराबाई तर गौराबाई म्हण. मग गौराबाई खेळायचं का? भय खेळूयात की, पण इथं नाही, बाहेर खेळूया मोकळ्यात. हळू रे हळू खेळा. आल्यापासनं नुसती हुंदडायला लागल्यात. हुंदडायले म्हणे? आणि तुझी ती बायको कुठं हुंदडायली र? असल इथंच कुठतरी काम करत असल माई. मला माहित आहे, मोबाईल बघायचं लई मोठं काम करायली ती. जा बोलाव तिला, पोरांना बिचाऱ्यांना भूका लागतील. खेळ खेळ खेळतील, मग भूक लागली की डोक्यावर बसतील माझ्या. जा घेऊन ये तिला. लगेच सांगतो माई. नंदी बैल कुठला? हा माई. काय नाही, जा. बर माई. दमले गो बाई दमले, उच्छाद मांडला पोरांनी. माई पण घर भरल्यासारखं वाटतंय की नाही? आणि तुमचा चेहरा पाहिला का तुम्ही? अहो तुमच्या चेहऱ्यावर कधीच नव्हता एवढा आनंद आता दिसतोय. वै ग वै. माई तुम्हाला एक सांगायचं होतं. काय ग? आईचा फोन आला होता. हा ती म्हणली का तीर्थयात्रेहून यायला तिला जरा येळ लागल आणि म्हणूनच माझं तुम्हाला सांग म्हणली की. बर म्हणजे माई मी राहीन घरी एकटी, तसं काही नाही, मी जाऊ शकते असं काही. आता येऊ का एक धपाटपाटी? हा इकडं ये, बस इकडं. हे बघ, आता जरी तुझी आई आली ना तरी मीच नाही पाठवणार तुला. तुझी लय सवय झाली बघ मला. अग उद्या गौराबाईला बाळ झालं की ती त्याच्याचकडे लक्ष देईल, मग माझ्याकडे कोण लक्ष देईल? अहो माई मी आहे की मी लक्ष देईन तुमच्याकडं. म्हणजे मला पण इथून जावं वाटत नाही,
पण म्हणलं आता किती दिवस राहायचं असं? आता मरतेस तुला. अगं कोण जायला सांगायला? राखी तर मुकाटन. आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतली. तुम्ही फक्त घर बसल्या बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.